अंजू माझ्याकडून आणि सखीकडून तुला ऑल द बेस्ट. अंजे मस्त कर काय. अंजू आहे आपल्याला या वर्षी बक्षीस पाहिजे बर का. थँक यू समध्यांना. अंजे हे घे थालीपीठ दिली. अगं कशाला तायडे. अगं असू दे आत्ता जाशील ते नाटक संपल्यानंतर येशील. नाटकाच्या गडबडी तुझ्या स्फोटाची आबाळ नको. तुला भूक लागली का खाऊन घे. अगं आणि स्टेजवर उभरून एवढी वाक्य म्हणायची आहेत मग ताकद नको हे अंगात. शेवटच्या रांगेपर्यंत आवाज पोचला पाहिजे. अंजे जा जिंकून ये. कोणाचं बी दडपण ठेवू नको. आपलं काम चोख झालं पाहिजे एवढंच फक्त ध्यानात ठेव. दाजी तुम्ही नाटक बघायला येणार ना. म्हणजे काय सहकुटुंब सहपरिवार येणार आणि खाली बसून तुझ्या एंट्रीला टाळ्या वाजवणार. खरंच जिंका. ह्या वर्षी तरी गावाची शोभा नको व्हायला. येळेवर या संदे. अंजू अगं तू टेन्शनच नको घेऊ. आणि आता पळ लवकर सगळी तयारी करायची आहे ना तुझी. अंजे माझ्या कुठं. हे समजा तुझ्यामुळे घडलंय पशा. तू नसत तर मी नाटक करू शकले नसते. वा प्रशांत प्रगती आहे. जा अंजे संध्याकाळी भेटू आपण. भाऊजी हे घ्या तुमच्या हातानं बायकोला दही द्या. श्वासाना साठवणीचा छंद अजूनही पाचोळ्याला आठवणीचा गंध. या मोऱ्यांच्या घरावर एक सिरियल करायला पाहिजे. नुसता इमोशनल ड्रामा असतोय. मी यांचे दुश्मन नसते ना तर मीच प्रोड्यूस केली असती. अंजे काय बी झालं तरी नाटक जिंकायलाच पाहिजे. तू बी ये ना. नको अंजे तूच जा. मी मला नाही तुझ्या संग.
ए सगळ्यांनी आपापले बाजू बंद, कंबरपट्टा, माळा गळातल्या सगळ्या व्यवस्थित चेक करा. आयत्या वेळेला स्टेजवर मग ते सुटतं मग लय गोंधळ होतो बरं का. प्रत्येकाने आपापलं चेक करा. अहो मास्टर, माझे हॅम्लेट सापडा नाही. काय सापडे ना तुझा हॅम्लेट? ए अरे हॅम्लेट तुझं माझं नसतं रे, शेक्सपियरचं आहे हॅम्लेट. आणि तुला हेल्मेट म्हणायचं आहे का? होय मास्टर. हा त्याच्यातही माती खाली मुकुट डोक्यातलं ना, मुकुट म्हणतात त्याला. हा लक्षात ठेव. हो मास्टर. कोणता आहे तुझा? हा बघ मास्टर, सगळीच वाट लागली आहे. आता काय झाले? अहो मास्तर, लोकांच्या समोर जायला विसरलं तर मग. अरे असं कसं विसरतील? आता एवढे दिवस रिअल सेल केली की नाही आपण? टेन्शन घेऊ नको, शांत बस, 2 मिनिटं पाणी पी. हा काय, आणि डीप ब्रीथ कर. कळलं? सगळं टेन्शन निघून जाईल. स्टेजवर गेल्यावर तुला सगळं आपोआप आठवणार. काही टेन्शन घेऊ नको. फक्त लोकांकडे डायरेक्ट नाही बघायचं, असं समोर बघायचं. कळलं? सगळं आठवणार, सगळं आठवणार. चांगलं काम करतोयस तू. हो राहुल सरांना बघा, कोणतरी तयार झाली का त्यांची? अहो मास्तर, त्यांचे कपडे तयार आहेत पण ते अजून आलेच नाही. राहुल सर आले नाही हे मला आता सांगताय का तुम्ही? फोन करा त्यांना कोणीतरी. अहो मास्तर, फोन बी केला पर त्यांनी उचललाच नाही. मास्तर मी बघून येऊ का? हा तू त्यांना बघायला जा. तुला बघायला याला पाठवतो, याला बघायला आणखीन तिसऱ्याला पाठवतो, असं करत सगळं नाटक बाहेर फिरा. मी राहतो इथे एकटा. इथे राहा तुम्ही सगळे, मी बघतो काय ते. राहुल सर तुम्ही तुमची तयारी करा. राहुल सर काय अनप्रोफेशनल माणूस आहे हा. काय वेळ आहे का? अरे फोन तर उचल. चला चला नाटक सुरू होईल, उशीर झाला तर मागे बसावं लागेल. अरे ओंके आपण तर केव्हाच तयार आहोत, आईला मी रिक्षात मी बसून आलोय. दादा वहिनी चला की लवकर, नाही तर मागे बसावं लागेल. वय वय आलो. प्रशांत भाऊजी तुमचं जेवण करून ठेवलंय, तुम्हाला भूक लागली का खाऊन घ्या, आम्हाला यायला उशीर होईल. आणि रात्री काय लागलं तर फोन कर. काय पशाला का, तू बी यायला पाहिजे होता. वय ना तुम्हाला बी येता आलं असत किती बरं झालं असतं. नाही नको वहिनी, उगा मायमुळ नाटकात काय घोळ नको व्हायला, नाटक नीट पार पडू दे. पशा तुझ्यासाठी ना मी नाटक रेकॉर्ड करतो, नंतर बघ. होय चालेल. अवनी अग सखीच काय, आत्याबाई थांबतायत का? होय नी सखी जवळ आज तू थांबतीये. आणि तसंही तिचं पोट भरलंय, आता रात्रीशिवाय नाही उठायची ती. चालेल चला चला चला. पशा येतो रे. होय दादा. अंजे अंजे का माझी अंजे, काय गोडली दिसती ग माझी अंजे. ओ मामी हो काय करताय हे जरा सांभाळ, समजा मेकअप खराब होईल ना तिचा. ए मेकअप वाली मला शिकू नको मेकअप आणि मेकअप. मी पण अशी सुंदर दिसायची माझ्या जमान्यात. लोक तर समजे मला किशोरी आंबी आली, किशोरी आंबी आली असं म्हणायची. मामी काय बोलता का, ती कुठ तुम्ही कुठ, फार तर फार ना लोक तुम्हाला तात्यांचं म्हणत असत्या. ए तुझं थोपाड फोडून तात्यांचं करेन असतो काय रे. ए तात्या ओम भगे भगनी भागवदरी. ओ डॅम इट, सॉरी सॉरी. अंजे मी काय, हांजी ही उदास काय अशी? पशाची आठवण येते वाटत. अंजे काय झालं बाळा? राहुल सर दिसले का? नाही ना, आम्ही बी त्या राहुलाचीच वाट बघतोय. म्हणजे तुमचा तो हिरो आला नाही का अजून? नाही ना मामी. मास्टर ओ हे बघा त्या राहुलाची पंटर आली. चंदा मग राहुल सर कुठे? अहो मास्तर आम्हालाच माहित नाही, आमचेच फोकस हलवून ठेवले त्यांनी. आजच माहित नाही का तुम्हाला, रोज त्यांच्या मागे असता सावली सारखे शेपूट हलवत. अर्धा तास बाकी आहे शोला, आयोजक विचारतायत
आणि शोचा हिरो गायब आहे. मास्टर आता काय करायचं? आयडिया. मी काय म्हणते हा, मला सूर्यभानचे समजे डायलॉग पाठेत हा, मी मिशी लावते. ए बाबा मला मिशी लाव. तुम्हाला जोक सुचतोय का? इथं आम्ही सगळे गॅस वर आहेत. गॅस बंद करा ना. काय चाललंय तुझं? अगं जोक मारला गं, जरा लाईटली कर ते टेन्शन त्यांचं. जरा प्लीज 2 मिनिटं बाहेर बसा ना प्लीज. सॉरी सॉरी चूक झाली, मी आपलं जरा टेन्शन लाईटली करत होते मास्टर. जरा तुम्ही तुमचं करा. सर तुम्ही काय काळजी करू नका, राहुल नक्की. ते आयोजक सारखे विचारतायत की पहिली घंटा द्यायची का. मगच पासून मी टोलावतोय त्यांना. सर ह्या नाटकासाठी आपण प्रामाणिकपणे कष्ट घेतले, हे त्या नटराजानं बघितलंय. तू ते नाही वाया जाऊ देणार. तुम्ही द्या पहिली घंटा. मलाही तसंच वाटतं जी, मी सांगतो त्यांना पहिली घंटा द्यायला. ए त्यांना मग घ्या, चला राहुल सरांना शोधायचं आपल्याला. बाकीच्या सगळ्या कलाकारांनी फक्त नाटक डोक्यात ठेवा, नाटकात राहा, बाकी सगळं डोक्यातलं काढून टाका. सगळं बाहेरचं टेन्शन घ्यायला आम्ही हा, आणि मेडिटेशन करा हा. चलो चंद्या मग घ्या. ए पशा, हॅलो. ऐक, आरामात आरामात. कसा आहेस तू? बरा आहेस ना? तू नाटक सोडून इथं काय करतोय? रे घाबरू नकोस, मी नाटकाला वेळेवरच जाणार आहे आणि माझ्यामुळे नाटक खराबही होणार नाही. मग बरं आहे, कारण मी हिरो आहे रे, एक कलाकार आहे आणि मला वाईट ऍक्टिंग करून माझं काम माझं करिअर खराब करायचं नाही. म्हणून मी तुला म्हणतोय की माझ्यामुळे नाटकात कुठलीही अडचण येणार नाही. थँक्यू राहुल, मला त्याचीच भीती होती का तू काहीतरी करशील. पण बरं झालं तू असा विचार करतोय, म्हणजे मास्तरांचा विचार करतोयस, आमच्या गावचा विचार करतोयस. थोड्या वेळासाठी तुझा मार्ग भरकटला होता पण हरकत नाही, माणूस म्हणलं का चुका त्या होणारच. आता तू आलायस ना योग्य मार्गावर, चालायचं. ए माझा मार्ग योग्यच आहे रे, फार जास्त खुश होऊ नकोस. म्हणजे तू ऐकलं नाही का मी काय बोललो? मी बोललो नाटकात माझ्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही माझ्यामुळे. मी असं कुठे बोललो की नाटकात अडचण येणारच नाही? नाटक नंबरात येणारच नाही रे. माझं डील पाते सरांबरोबर फायनल आहे. ऐकलं ना त्या दिवशी तू हॉटेलमध्ये रेकॉर्डिंग केलेलं आठवतं? नाटक माझ्यामुळे नाही थांबणार रे पशा. पण विचार कर, नाटकात कोणता अपघात झाला, म्हणजे एखाद्या कलाकाराच्या डोक्यावर स्पॉटलाइट पडला, रक्त निघालं, किंवा नाटकाचा अख्खा सेटच एखाद्या कलाकारावर पडला, कोणी मेलं तर नाटक बंद पडणारच ना. मग बंद पडलेलं नाटक नंबरात कसं येईल? स्पर्धेतनं बाहेरच होईल ना. आणि आज नेमकं तेच घडणार आहे, मोठा ऍक्सिडेंट. कदाचित तुझ्या अंजिता सुद्धा. तुझ्या तर
काय 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 मारणार? अरे मार, ये ये, अरे ये ना, आधी नीट उभा रहा, मग बघू काय करायचं होते. सोडणार नाही तुला. चल येतो मी, नाटक बंद पाडायचंय मला. हांजीचा जीव धोक्यात आहे, तिला वाचवाय पाहिजे. अंजू झालीस का तयार? किती सुंदर दिसतीस तू. घरचे संबे आलेत ना? हा म्हणजे काय संबे आलेत, आणि माहितीये का आईला बी आणलंय. बर झालं. अंजू काय झालं? प्रशांतची आठवण येते. अवनी काय चाललंय तुझं? अग आज तिचा परफॉर्मन्स आहे. उगा पशाचं नाव काढून तिला इमोशनल करू नको. अंजे तू कुठं बी लक्ष द्यायचं नाही दुसरीकडे, आता फक्त प्रयोगावर लक्ष द्यायचं. प्रयोग कसा झाला पाहिजे, एकदम झणझणीत काय. आणि बाकी समधी तयारी झाली ना? अरे वय समधी तयारी झाली आहे, फक्त आमचा हिरोच होऊन आला नाही, काय झालंय कुठतरी. काय मग आता कसं करणार तुम्ही? त्याचीच वाट बघतोय आम्ही. सर बिले टेन्शन मध्ये आहेत. अगं पण गेला कुठं तो? येईल ना वेळेवर? येईल तो, त्याला यायलाच लागल. त्याच्यामुळे जर नाटक नाही ना झालं तर त्याचीच बदनामी होईल. बदनामी व्हायला राहायला पाहिजे ना तो जागेवर. मीच त्याला फटकोल पाहिलं जाऊ. वैभव पण तू खा इतका अग्रेसिव्ह होतोय. तुला नाही माहिती आहे त्याने काय पराक्रम केलेत. हे जाऊ देत, तुम्ही आता या गोष्टींवर जास्त विचार करू नका. तुमचं प्रयोगावर लक्ष द्या. काय ऑल द बेस्ट अंजे, छान कर. अंजू प्रशांतने सुद्धा तुला ऑल द बेस्ट सांगितलंय. गुड डे, ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू, ऑल द बेस्ट. चला आम्ही आहोत बाहेर. काय मस्त कर, मस्त कर. चल चल आपण ओम लावून घेऊ शेवटचा. काय आज समध्यान संघ पशबे असत तर किती भारी झालं असत. पशा आले मास्तर, आले राहुल सर. काय राहुल सर, ही वेळ आहे का यायची इतका उशीर? पहिली बेल सुद्धा झाली. हो दोन बेल बाकी आहे ना जुन्नरकर. अरे पण इतक्या महत्वाच्या दिवशी, प्रयोगाच्या दिवशी सुद्धा इतका उशीर? मला तर टेन्शन आलं होतं तुम्ही येत आहे की नाही. काय जुन्नरकर तुमचा विश्वास नाही माझ्यावर? तुम्ही आता बोलून वेळ वाया घालवता. जा आता तयार व्हा. हा मास्तर. मास्तरांनी सगळ्यांना विंगेत थांबायला सांगितलंय. ओय अंजे, अंजे आला आला आला, तुझा हिरो आला. काय पशा आला? पशा नाही ग, तुमचा नाटकातला हिरो राहुल यो आलाय. आला का तो? बर झालं, देव ना हाकच ऐकले आमची. आता मास्तरांचं टेन्शन जरा कमी झालं असं. आणि हा तुम्ही काय बी टेन्शन घ्यायचं नाही. हा डोसक्यातून बाकी समजे इतर काढून टाकायचे. नाटक छान करायचंय आपल्याला. हा आपलं नाटक ह्या वर्षी नंबरात आलं पाहिजे. आणि घाबरायचं नाही, मी समोर आहे ना. घाबरू नको मम्मी. चुकीरा मी जाते ना, तर माझ्या जागेवर कोणतरी बसेल. मी खालून तुला चेअर मारते. अग मम्मी चेअर बसताय ते. होय का? हा तेच तेच करते. नाटक करते आणि चांगलं नाटक कर. येते मी. सहा
देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाहाच्या यूट्यूब चॅनलला.